चल हे काय आहे राधिका हा झाडू आहे आणि हा कपडा आहे पुश शनाय टेबल पुश राधा वाईट वाटतंय का मला खरंच वाईट वाटतंय तिची नखं बघ किती सुंदर आहेत अशा सुंदर मुलींना तू असली कामं सांगतेस राधा काय मी मदत करू कशा नाही तुला हो फडक्याला खूप वास येतोय धुवून देतोस का मला तसा स्मेल येतो एवढाच प्रॉब्लेम आहे अगं मग तुझं परफ्यूम आहे ना आठवतंय मला काय सुंदर वास येतो मार त्याच्यावर आणि पूस पूस टेबल पूस ठीक आहे असं कर शनाया आता तू बाहेर जाऊन काम कर नाही म्हणजे काय सगळ्यांना कळेल ना तू काय काम करते आणि कस काम करते ते जा घरच पण काम करायचं ऑफिस मध्ये पण काम करायचं शनाया झाडू कोण उचल ना काय मॅडम मी सगळं काम करून घेतो तुम्ही काहीच काळजी करू नका ओ रे हा खूपच प्रामाणिक आहे ए पण राधा एक प्रॉब्लेम आहे काय आता पोलीस अटक करणार तुला का हा म्हणजे काय बालकामगार अलाउड नाही इंडियामध्ये बच्चाला कामावर ठेवलंयस तू मी ते सगळं सोड जाऊ ते बच्चा वगैरे तू काय म्हणत होतीस ग म्हणजे तू मगाशी असं म्हणालीस ही तर फक्त सुरुवात आहे पुढे काय ठरवलंयस सांगते ना रघु हा हा मॅडम तुझ्या साहेबांना बोलव 0 मिनिटात पाठवतो सर इधर आवा मग श्रेयस सर कसं वाटतं सर कमाल वाटतंय हो ना आणि तुला कसं वाटतंय जनी सर व्हेरी व्हेरी नाईस सर गुड गुड आय कॅन अंडरस्टँड रघु मिस्टर गुरुनाथ कंपनीचा रिसेंट डाटा मला फॉरवर्ड करा आणि हे पेपर वर्क
रेडी ठेवा. उद्या सकाळी मॅडमना काही फाईल्स क्लिअर करायचे तेव्हा या फाईल्स अपडेट करून संध्याकाळी माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या. जमेल ना? जमवा. तुम्हाला मॅडमने बोलवलंय कामात आहे मी, मला नाही जमणार. ठीक आहे, देतो मी असा निरोप. असा निरोप देणार का? तुझी नोकरी नाही जाणार का असा निरोप दिलास तर? काय परिस्थिती आहे, कोण बॉस आहे, कोणी कोणाला बोलवलं हे तुला कळत आहे ना सर? आता ते ऐकत सर, तुमच्या केसचा तरी विचार करा. सॉरी सर, मी तुमच्या भल्यासाठी सांगतोय. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा. दौड़ा 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 दौड़ो दुम दौड़ो. अरे माझ्याकडे वा चांगले हास्य विनोद चालले. काय विचारून आतमध्ये यावं एवढे मॅनर्स नाहीत तुम्हाला? बाहेर जा. सॉरी, नाही लक्षात नाही आलं माझ्या कि तू तुझ्या स्पेशल फ्रेंड बरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करत असेल. सॉरी हा, पुढच्या वेळेला नॉक करून येईन. राधिका ते गेस्ट आहेत माझे आणि मी इथे तुमची बायको नाहीये राधिका. बाहेर जा आणि विचारून आतमध्ये या. करेक्ट. आता एकही संधी सोडणार नाहीस ना माझा अपमान करायची? बाहेर जा आणि नॉक करून आतमध्ये या. मिसेस राधिका सुभेदार मॅडम, मे प्लीज कम इन. कम इन. काय काम? पानवलकर सरांनी दिलेली कामं झाली? हे असली फालतू कामं मी करत नाही, क्लार्क नाही मी. तुम्ही कोण आहात हे तुम्ही दाखवून दिले. तेव्हा सांगितलेलं काम वेळेत पूर्ण करा. यू मे गो नाव. ए, तू चांगलं करत नाहीये सा राधिका. मॅडम, या कंपनीत प्रत्येकाची एक पोझिशन आहे, तेव्हा मला मॅडम म्हणायचं. गो गो. ए राधा 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 राधा, हे बघ जरा शांत हो, जरा शांत हो. एवढी कशाला चिडतीस तू? अगं तू अजून शॉक मध्ये आहे, त्याला अजून कळलं सुद्धा नाहीये. त्याला हे तर ऍक्सेप्ट करू दे की आपली एवढी मोठी कंपनी आता तू टेक ओव्हर केली आहेस, तू इथे बॉस आहे, तो नोकर आहे, हे बस. हा, तुला कोणी सांगितलं मध्ये पडायला? हा, मुळात आलाच कशाला इकडे? काय US ला कंपनीचा दिवाळी निघायला वाटतं? आलास इकडे मसाले कुटायला यांच्या बरोबर? याच भान ठेवा जरा, अपमान नका करू. तुमचं तुमचं काम करा. केवढा माझ या गुरुला, हा कुठून आणला होता माझ? तू त्याच्याशी
दादा काय काय झालं? मी उसना उसन नाही रे आणू शकत. बघ रे काय झालंय, याच कंपनीत काम करून यांनी आमचा संसार आमचं कुटुंब उभं केलं. याच केबिन मध्ये बसून यांनी प्रचंड मेहनत केली, कष्ट घेतले, कष्टाचं सोनं करून दाखवलं. आणि आता त्याच केबिन मध्ये मी आहे आणि मला यांचा असा अपमान नाही. दादा दादा हे मला कळतंय, मला कळतंय तुला काय वाटतंय, पण मी तुला आधीच सांगितलंय राधा, या सगळ्याचं गिल्ड अजिबात घ्यायचं नाहीये, हातच राखून वागायचं नाहीये राधा. हो सौमित्र, पण तू तू संधी नाही दिलीस का गुरुला? दिलीस ना, एकदा नाही दोनदा संधी दिलीस. त्याच्या सगळ्या चुका स्वीकारून संसार पुन्हा मांडायची सुद्धा संधी दिलीस, पण त्याने काय केलं? गुरुने काय नाही ग चुका केल्यात सांग मला. हा, आई वडिलांचा अपमान केला, स्वतःच्या मुलाशी भावनिकरित्या खेळलाय तो, ह्याचीच चूक आहे ना, आणि त्याचीच शिक्षा आहे ही. आणि प्रश्न राहिला कंपनीचा दादा, तर ही ALF सारखी कंपनी रसा तळाला गेली, ह्यात तुझी काय चूक आहे? तुझ्यामुळे डब घ्यायला गेली आहे का ती? राधा, ALF नावाची जर एक रेश असेल ना, तर राधिका मसाले नावाची एक दुसरी मोठी रेश काढली असतो फक्त, बास. यात तुझी काय चूक आहे राधा? ही सगळी तुझी मेहनत आहे. राधिका मसाले हे तुझं स्वप्न आहे राधा. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव राधा, आता तू एकटी नाहीयेस, तुझ्या बरोबर असंख्य एम्प्लॉईज आहेत जे राधिका मसालेवर अवलंबून आहे. मुळात आता तू कधीच एकटी नाहीयेस, तुझ्या एकटीचं असं काही नाहीच आहे आता राधा. तू जर अशी खचून गेलीस ना राधा, तर तुझ्या नकळत राधिका मसालेवर अन्याय होणार. चालणार आहे तुला? नाही. गुड, असं रडत नाही राहायचंय. काय होय, हसून दाखव, हस आता. स्ट्रॉंग राह, आनंदी राहायचंय. नाही तर मी असं करू का, तुला अंगठ्या बनवून देऊ का अशा बॉसच्या, BOSS बॉस, म्हणजे कोणी असं वचवच करायला लागले की काही बोलायचं नाही, असं दाखवायचं बॉस. काही बोलतोस काय तू? हसायचं काय तुला? हसवायला यार, तू नको ना अशी सिरियस राहूस. हा बरं चाल, मी आता त्या रेवती गुप्त्यांना फोन करतो, आईस्क्रीम साठी भेटायचं संध्याकाळी. हा नाही सौमित्र, आज नको, आज नाही मला जम. मी विचारत नाही, सांगतोय तुला. हा, आपण भेटतो आईस्क्रीम साठी संध्याकाळचं. तू आता काम कर, ओके? बाहेर जरा गुज्जू भाईला भेटतो बऱ्याच दिवसांनी, त्याच्याबरोबर एक आईस्क्रीम चापतो मस्त. ओके चल भेटू, चल बस काम कर. या कंपनीचं ऋण आहे माझ्यावर, माझ्यावर, माझ्या संसारावर, आणि म्हणूनच या कंपनीची प्रतिष्ठा मी पुन्हा मिळवून देईन. सरिता, सरिता, चला. सरिता, अगं ताट वाढलं जेवायला. चल माझ्या जेवणावर कशाला काढते, चल उठ बघू. चल चल, मलाही भूक लागली. चल विसरलो, गुलाबजाम आणले घेऊन ये तुम्ही. ये दोन गोड कर. मालन नको काय आहे, घे. काही खायची इच्छा आहे? इच्छा ना? अगं पण सुनबाईचं कौतुक करायला नको का आपण? राधिकाचं तर नेहमीच कौतुक आहे ना, पण तिचं हे असलं वागणं मला नाही आवडत.
असलं वागणं म्हणजे कसलं असतील का? गुरुचीच कंपनी मिळाली होती का विकत घ्यायला? झालं सुरू परत. सरिता तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही का? मी तुला एवढं समजावतो, समजत नाही का? पटत नाही का तुला? नाही पटत. नाही पटत. बायकोनं नवऱ्याचा चार चौघांमध्ये अपमान केलेला मला नाही नाही आवडत. आणि नवऱ्यानं बायकोचा चार चौघात केलेला अपमान तुला पटतो? राधिकानं गुरुनाथचा चार चौघात अपमान करून तिला मोठं झाल्यासारखं वाटत ना, ते मला पटत नाही. राधिकानं चार चौघांमध्ये आपल्या नवऱ्याचा अपमान करून त्याची खूप चांगली जिरवली असं जर का तिला वाटत असेल ना, तो आनंद मला मान्य नाही ना. हे सगळं ना गुरुला समजाव. सुनबाईला काही गरज नव्हती स्वकर्तृत्वावर मोठी होण्याची. त्याच्यामुळे विवश झाली ती. सारखा हिंडवायचा तिला तो, तू बेअक्कल आहे, बिंडोक आहे. आता बघ म्हणा तिचा बिंडोकपणा, तिचा बावळटपणा. आणि सरिता एक लक्षात ठेव, तू गुरुच्या वाईट वागण्यामध्ये जर साथ दिलीस तर आई म्हणून तुला समाज देखील वाईट ठरवेल. हनुमा ठरवू दे ना, अख्ख्या जगानं मला वाईट ठरवू दे, चुकीचं ठरवू दे ना, मान्य आहे ना मला. पण त्या जगातल्या सगळ्या आयांना मी एक प्रश्न विचारते, त्याचा पोरगा जर का असा वागला, त्याचा पोरगा जर का असा वाम मार्गानं गेला, तरी देखील त्या आया आपली माया आठवतली का हो आपल्या पोराई बद्दल? आईची माया आठन का? त्या पोरानं आपल्या आईच्या काळजाचा तुकडा जरी काढून घेतला ना, तरी ते ठेच कळल्यानंतर ते काळीच विचारत लागलं का? ही सगळी उदाहरणं आहेत ना आपल्या समोर. तरी तुम्ही जर का मला चुकीचं ठरवत असाल तर चालन, मान्य आहे मला. पण मला माझी मतं आहेत बरं. तू चुकीची मत पदरात घेऊन फिरतेस? तू त्या नालायकाला साथ देऊ नको एवढंच मला म्हणायचं बस. मापोर गाय तो माई नाळ जोडली त्यासोबत, पातळ तुटते त्याची परवड माल नाही सहन होत. तुम्हाला भारी आनंद होत असेल हो, मला नाही आनंद होत. सावधान बाई नाही म्हणत. गुरु पुराण सुरू हिच. अरे पानुलकर सर, राधिका वहिनी आणि जेनी इथे नंतर बसणार आहेत जेवायला. वा वा वा, पण त्याच ठिकाणी बसून जेवण म्हणजे त्या बात आहे यार. आनंद सर, रघुचा फोन आला. सर मी तर याच्यासोबत नेहमी फोन वर बोलतो, विसरलोच मी. ठीक आहे, पटक तुम्हाला यार यांच्यातलं कोणी विचारणार नाही मला खायला. काय खात आहे ते? बटाट्याची भाजी तर मला पण आवडते. गॅरीला सांगते काहीतरी आण म्हणून. भूक लागली आहे का? हो ना. डबा कुठे तुझा? अरे हा, तुझी सवय आधीपासून, तू कधीच डब्बा आणत नाहीस. माझ्याकडे आहे, म्हणजे मी खात होतो आता, प्लेटमध्ये थोडस उडलंय, म्हणजे आता मी खाणार नाही, तो वेस्ट होणार. तुला हवं असेल तर तू घे. ऑब्व्हियसली थोडस उडणार ना, बाकी खाल्लंयस तू. तू सॉरी यार, तू काय बसलायस असा? साडा किती बोलतो मला सतत. काय काम आहे लवकर सांग, मला खूप काम आहे. काय काम आहे आता? म्हणजे भूक लागली, काहीतरी ऑर्डर कर. नाही मागवता येणार का? कारण आता मी बॉस नाहीये आणि ऑफिस मध्ये बाहेरचं खाणं अलाउड नाहीये. आपण कुठे रूल्स फॉलो करतो? प्लीज सांग ना रघुला, काहीतरी खूप भूक लागली आहे. नाही ऐकणार तो रघु, त्याचे बॉस आले ना आता, तो कसला ऐकणार आहे आपलं. मग तू आण, खूप भूक लागली मला, प्लीज काहीतरी आण ना, प्लीज प्लीज घ्या प्लीज. यार भूक तर मलाही लागली आहे. ठीक आहे, आणतो.
बघतो काय.